पहा ए आणि ई हे संगत कोण येतील, त्याच पद्धतीने डी आणि एच हे संगत कोण येतील, असे चार कोण संगत झाले. त्याच पद्धतीने तर पहा कोण बी आणि कोण एफ संगत कोण येतील, सी आणि जी संगत कोण येतील. अशा पद्धतीने संगत कोणांचे किती जोड्या तयार होतात, तर चार चार जोड्या तयार होत, हे लक्षात घ्या. आपण संगत कोण पाहिलं, आता आपल्याला आंतर कोण पाहायचं आहे. तर आंतर कोण म्हणजे काय, छेदिकेच्या आतल्या बाजूला असलेले कोण, छेदिकेच्या आतल्या बाजूला असलेले कोण त्याला आपण काय म्हणतो, आंतर कोण. आतल्या बाजूला आहे म्हणून त्यांना आंतर कोण असं आपण म्हणतो. मग आता आंतर कोणांच्या जोड्या या ठिकाणी पहा, आतल्या बाजूला आहे म्हणून याला काय म्हटलं मी, कोण पी एम एन, कोण पी एम एन. आणि दुसरा आतल्या बाजूला असलेला कोण एन म्हणजेच कोण आर एन एम, ही एक जोडी झाली. त्याच पद्धतीने दुसरी जोडी कोणती होईल, क्यू एम एन, क्यू एम एन. आणि त्याला दुसरा आंतर कोणाची जोडी आहे, एस एन एम. अशा पद्धतीने आंतर कोणांच्या दोन जोड्या असतात. आपण संगत कोणांच्या चार पाहिल्या, आंतर कोणांच्या दोन जोड्या. आंतर कोणांच्या दोन जोड्या कशा आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी पुन्हा एकदा समजून सांगतो. पहा या ठिकाणी कोण ए आणि कोण बी आतल्या भागात आहे, पहा छेदिकेच्या, हे कोण म्हणून याला काय म्हणायचं आहे, आंतर कोण. त्याच पद्धतीने सी आणि डी हे सुद्धा छेदिकेच्या आतल्या बाजूच आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं, कोण सी आणि डीला आंतर कोण. म्हणजे अशा पद्धतीने या दोन जोड्या तयार झाल्या, या दोन जोड्या तयार झाल्या त्यांना आपण आंतर कोणच्या जोड्या असं म्हणतो. संगत कोण आणि आंतर कोण हे झाल्यानंतर आपल्याला पुढचा कोण पाहायचा आहे, म्हणजे विक्रम कोण. विक्रम कोण म्हणजे काय, तर छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असलेले कोण. लक्षात ठेवायचं, विक्रम कोण याचा अर्थ काय होतो, छेदिकेच्या विरुद्ध बाजू असलेले कोण. मग याच्यामध्ये विक्रम कोणांचे दोन प्रकार आहे, आंतर विक्रम कोण आणि बाह्य विक्रम कोण. आता आंतर विक्रम कोण म्हणजे काय, छेदिकेच्या आतील बाजूस असणारे जे कोण आहेत त्याला आपण आंतर विक्रम कोण, हे पहा हे दोन आतल्या बाजूला आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, आंतर विक्रम कोण. आणि बाह्य विक्रम कोण म्हणजे हे दोन बाह्य बाजूला आहे म्हणून त्याला बाह्य विक्रम कोण असं म्हणतो. मग आंतर विक्रम कोणांच्या दोन जोड्या आणि बाह्य विक्रम कोणांच्या दोन जोड्या पडतात. आता आपण इथं पाहूया आंतर विक्रम कोणांच्या दोन जोड्या. पहा कोण पी एम, कोण पी एम एन, हा कोण पहा दिसतोय प्रत्येकाला. आणि त्याच्या बरोबर बाह्य भागात जो कोण येतो त्याला काय म्हणायचं आपण, कोण पी एन एस, छेदिकेच्या विरुद्ध भाग असे पहा, कोण पी एम एन. आणि दुसरा कोण कोणता सांगितलं मी तुम्हाला, एम एन एस, हे आंतर कोणच्या जोड्याला. त्याच पद्धतीने दुसरी जोडी पहा, क्यू एम एन, कोणता कोण आहे, क्यू एम एन, हा कोण. त्याच्या विरुद्ध बाजूस कोणता कोण येतो, मग आर एन एम. मग याला काय म्हणायचं, हे दोन, हे दोन, ही एक जोडी, ही एक जोडी, त्याला आपण आंतर विक्रम कोण म्हणतो. आणि बाह्य विक्रम कोण, आता बाह्य भागात, बाह्य भाग म्हणजे हा पहा. मग आलं पहा कोण ए एम पी आणि कोण कोणता येईल, टी एन एस. पहा हे दोन कोणत्या भागात आले, बाह्य भागात आले, ही एक जोडी झाली. त्याच पद्धतीने दुसरी जोडी कोणती होईल, कोण ए एम क्यू, हा पहा हा भाग पहा, कोण ए एम क्यू. आणि दुसरी त्याला बाह्य भागात असलेली जोडी कोणती होईल, कोण आर एन टी, ही पहा कोणती होईल, आर एन टी, हे पहा कोण आर एन, कोण आर एन टी. आणि कोण कोणता सांगितलं मी तुम्हाला, ए एम क्यू, याला म्हणायचं बाह्य विक्रम कोण.